येतोय का रे? कळतं, येते लक्षात सगळ्यांना? येते सर लक्षात म्हणजे खूप अवघड असं काही शिकवत नाही ना मागच्या 2 दिवसात? नाही. तुम्हाला कन्सेप्ट कळणं अपेक्षित आहे. आणि मागचं जवळपास तुमचं 1.5-2 वर्ष ऑनलाईनच झाले ना, त्यामुळे एवढी सवय पण नसेल राहिली. आता हा टेबल तुम्हाला पाठ पाहिजे, ठीक आहे? मी असं म्हणत नाही लगेचच करायचा, पण पाठ पाहिजे. पण ह्याच्यातल्या थोड्या बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला आत्ताच पाठ असणं गरजेचं आहे. 0 डिग्री, 90 डिग्री, आणि ह्याच्या मागचं रिझन कळालंय ना? 0 डिग्रीला ही व्हॅल्यू का असते, 90 डिग्रीला ही व्हॅल्यू का असते ते. हो सर. ओके, त्यानंतर 45 डिग्रीचं पण बघितलं आपण काल. राईट अँगल आयसोसेलस ट्रायंगल जेव्हा मी काढतो त्यावेळी त्याच्यामध्ये दोन्ही साईड काय असतात, सेम असतात. सो इफ दिस इज ए, दिस इज ए, ही साईड किती असते रे? तुम्हाला येते? 2a² नाही नाही, ही समजा 2 असेल, ही 2 असेल, तर ही साईड किती असते? 2√2. 2√2 2 असते की नाही? मग हे 2च्या जागेला मी a ठेवलं, सो दिस साईड इज a√2. ठीक आहे, दिस इज अ शॉर्टकट ट्रिक, लक्षात राहिली? हो सर. ओके, सिंपल. मग जर मी समजा हा अँगल म्हटला थीटा, तर साईन थीटा कसा लिहितो आपण त्याचा? अपोजिट ए बाय ए. ओके, मग ह्या अँगलसाठी, थीटासाठी अपोजिट साईड कुठली आहे? ए आहे. आणि ह्या ट्रायंगलचा हायपोटेन्यूस काय आहे? a/√2. सो दिस विल बी a/√2 अँड दॅट विल बी 1/√2. आणि आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलमध्ये थीटाची व्हॅल्यू किती असते रे ह्या आणि ह्या थीटाची? 45 डिग्री. 45 डिग्री, म्हणून साईन 45ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे? 1/√2. 1/√2. अशा प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला डिराईव्ह करता येतील, पण ते करत बसायची काही गरज नाही आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना 100%? हो सर. ओके, हो सर. आता हे जे अँगल्स आहेत, ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वर असा छोटासा सर्कल दिसतोय, ह्याला काय म्हणतो रे आपण? डिग्री. डिग्री. ओके, मी समजा तुम्हाला, मी समजा तुम्हाला विचारला की तुम्ही किती वेळ अभ्यास केला, तर तुम्ही सांगाल 2 तास किंवा 2 आवर्स. ह्याच्यामध्ये आवर्स म्हणजे काय असतं रे, याला काय म्हणतो आपण? युनिट. दिस इज कॉल्ड एज युनिट. हे शाळेमध्ये कुठेतरी शिकला असाल की, किंवा मी समजा म्हटलं 2 किलोमीटर चाललो मी, 2 किलोमीटर, तर इथे किलोमीटर काय आहे माझ्यासाठी? युनिट. युनिट, लक्षात येत आहे? तसं अँगलला मोजण्यासाठी आपण एक युनिट वापरतो, दॅट इज कॉल्ड एज डिग्रीज. ओके, हे तुम्हाला माहिती आहे सगळं, मी सांगितलं नाही म्हणजे तुम्हाला जमणार नाही असं नाही आहे, डोंट वरी. गोष्ट जी मोजतो की नाही आपण एखादी, ती कशात मोजतो? तर युनिटमध्ये मोजतो. तसं फोर्स युनिट सांगा बघू मला, काय माहित असेल तर? न्यूटन. न्यूटन. एनर्जीचं युनिट, एनर्जी कशात मोजतात? एनर्जी कशात मोजतात? जूल वगैरे ऐकलंय कधी? हो सर. जूल. हो सर. टेम्परेचर कशात मोजतात? केल्विन. केल्विन, किंवा साधं कशात मोजतात? साधं टेम्परेचर, आपल्या बॉडीज टेम्परेचर किती असतं? लक्षात येते? तिथं सुद्धा असा वर सर्कल दिसला असेल बघा तुम्हाला छोटासा, मस्त का? 37 डिग्री सेल्सिअस. अबे बोला, हे नवीन नवीन गोष्टी आहेत, समजायला लागतील हळूहळू, डोंट वरी. पण हे युनिटचा अर्थ कळला ना तुम्हाला? युनिट काय असतं? तसं अँगलला मेजर करण्यासाठी काय युनिट आहे आपलं? डिग्री. डिग्री. तसं अजून एक युनिट आहे, त्याला आपण म्हणतो रॅडियन. ठीक आहे, आता रॅडियन तुम्ही शाळेमध्ये कधी वापरला असेल माहीत नाही मला, पण फिजिक्समध्ये आपल्याला लागतं 11-12 टेंथपर्यंत. आय डोंट नो वेदर यू नीड इट ऑर नॉट, बट 11-12 रॅडियन हे युनिट आपल्याला पाहिजे असतं. आत्तापर्यंत तुम्ही कुठलं युनिट शिकलाय? तर डिग्री शिकलाय. लक्षात आलं मी काय म्हणतोय? 2 टाईपचे युनिट आहे, डिग्री आणि रॅडियन. मग तुम्हाला थोडासा फील देतो कन्सेप्टचा, मला काय सांगायचं सांग. समजा एक मुंगी आहे, काय ती मुंगी ए पॉइंटपासून बी पॉइंटपर्यंत चालत गेली, आणि मी बघितलं तर हे 100 मिलीमीटर चालत गेली. ह्यालाच मी सेंटीमीटरमध्ये कसं लिहू शकतो रे? 10 सेंटीमीटर. सगळ्यांना येते काय बाळानो? हो सर. 10 सेंटीमीटर, बिकॉज एका सेंटीमीटरमध्ये 10 mm असतात. ह्याला जर मला मीटरमध्ये लिहायचं असेल,
0.1 तुम्हाला माहिती आहे एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात, 0.1 मीटर मध्ये 10 सेंटीमीटर असतील ना, दोन्हीकडे 10 ने डिवाइड केलं मी. लक्षात आलं मी काय सांगतोय? हो सर, हो सर. हे एवढ्या लवकर फास्ट तुम्हाला जमणार नाही, ज्याला जमत म्हणजे आता जर हे जर कोणाला हे जमत नसेल ना हे कन्वर्ट करायला, हे लवकर जमणार नाही, वर्ष लागेल लागणार आहे तुम्हाला. मागच्या बॅचला पण असंच लागलेलं आहे, युनिट कन्वर्ट करायला लगेच जमत नसत पोरांना, त्याला प्रॅक्टिस लागते आणि मी प्रॅक्टिस करून घेईन, डोंट वरी. आता हे समजलंय सेंटीमीटर मीटरचा खेळ तुम्हाला? हो सर. ओके, स्पीड ऐकलोय तुम्ही याच्या अगोदर कधी? हो सर. स्पीड कशाला मोजतात, त्याचं युनिट काय हे शाळेत शिकला असणार? मीटर पर सेकंड माहिती आहे का तुम्हाला? मीटर कशाचं डिस्टन्स बरोबर का, आणि सेकंड कुणाचं युनिट आहे? टाइमचं. मग हा फॉर्म्युला ऐकला असाल तुम्ही, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर ना? हो सर. पण गाडीमध्ये समोर असं एक असतं बघा, इथे असे काट निळं असते, असा काटा असतो आणि इथं झिरो लिहिलेलं असतं, तिथनं ते 180 पर्यंत वगैरे काहीतरी असतं. हिथं युनिट काय लिहिलेलं असतं रे, कधी बघितलंय का तुम्ही गाडीवर? गाडीत किलोमीटर पर स्पीडोमीटर ऐकलंय कधी? स्पीडोमीटर गाडीचं असतं. हो सर. त्याच्यामध्ये KMPH असं लिहिलेलं बघितलंय कधी? हो सर. दिस इज किलोमीटर पर आर. कहाणी तीच आहे, किलोमीटर कशासाठी आहे? डिस्टन्स साठी. आर कशासाठी आहे? टाइम साठी आहे. फक्त मी टाइम अगोदर सेकंड मध्ये मोजायचो, आता आर्स मध्ये मोजतो. मी टाइम अगोदर मीटर मध्ये मोजायचो, आता किलोमीटर मध्ये मोजतोय. म्हणजे एक कुठलं युनिट फिक्स नसतं, मोजण्यासाठी वेगवेगळे युनिट वापरू शकतो. यातला काही पाठ करू नका, स्लोली होणार आहे तुम्हाला पाठ. पण मी जे कन्सेप्ट मला जे सांगायचं ते तुम्हाला समजतंय का, युनिट्स काय इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी? बोला. हो सर. ओके, तसं आता एक अँगलचं युनिट माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, डिग्री. तसं अजून एक युनिट असतं रॅडियन, अँगलला मोजण्यासाठी, आणि आपण त्याच्याबद्दल बोलायचं आता. तर इथल्या सगळ्या गोष्टी आय होप क्लिअर असतील. सो नवीन टायटल आपण बघूया, तुम्हाला हवं असेल तर लिहू शकता, नाहीतर मी जेव्हा PDF पाठवेन त्यावेळी तुम्ही यातलं नोट डाऊन करू शकता. पण नोट्स लिहायला सुरू करा बरं का रे, नाहीतर कसं होतं हे सगळं विसरायला लागेल तुम्ही. तर अँगल्स डिग्रीजमध्ये जे असतात, म्हणजे समजा 30 degrees वगैरे, तसंच तुम्ही अजून कशात मोजू शकता? रॅडियनमध्ये. आणि हा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? SI युनिट म्हणून, असं कधी शाळेमध्ये कुठेतरी सांगितलं? हो सर. हो सर. ओके, याचा अर्थ असतो सिस्टम इंटरनॅशनल आहे, हा फ्रेंच वर्ड आहे, त्याचं इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन आहे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. ठीक आहे, SI युनिट. तर रॅडियन SI युनिट आहे आणि डिग्री आपण दररोजच्या वापरातलं युनिट आहे. ठीक आहे, तर डिग्री तुम्हाला माहिती आहे, रॅडियन. मला सांगा, मी जर एक पूर्ण चक्कर मारली ग्राउंडला, ठीक आहे, आणि इथं हा सर्कलचा सेंटर आहे, तर मला सांगा हा टोटल किती अँगल कव्हर केला असेल तुम्ही? 360 degrees. हे सगळ्यांना माहिती आहे, दिस इज व्हॉट 360 degrees. हे पूर्ण वन रोटेशनमध्ये जो अँगल असतो त्याला जर तुम्हाला डिग्रीजमध्ये लिहायचं असेल तर लिहिला जातो 360 degrees, बरोबर. तसंच जर त्याला रॅडियनमध्ये लिहायचं असेल, कशात लिहायचं असेल? रॅडियनमध्ये, तर त्याला लिहिला जातो 2π. म्हणजे 360 जी व्हॅल्यू आहे ती कुणाच्या जवळ आहे, कुणाच्या इक्वल आहे? 2π. जसं आपण लिहितो नाही 1 meter म्हणजे 100 centimeters, तसंच 360 degrees इज इक्वल टू 2π. ह्यांचं जसं कन्वर्जन आहे की नाही, तसंच ह्यांचं कन्वर्जन असतं. आता हे कुठनं आलं, काय आलं बघू आपण. तुम्हाला सर्कमफरन्स ऐकला याच्या अगोदर तुम्ही? सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? तिथे हे 2π दिसतंय का तुम्हाला? हो सर. ती इथलं येते सर्कलचं. ठीक आहे, मला सांगा आर्क अशी काही कन्सेप्ट शाळेत शिकवली का तुम्हाला? म्हणजे बाबा सर्कलची ही आर्क आहे एवढी. दिस इज आर्क. हा समजा अँगल थीटा असेल आणि या सर्कलचा रेडियस आर असेल, तर आर्कला आर थीटा लिहितात. हे कुठंतरी शिकलाय, नसेल शिकला टेन्शन नका घेऊ, पण कुठं शिकलाय का तुम्ही? असलं बघितलंय कधी याच्या अगोदर? हो सर. ओके, नसेल बघितलं टेन्शन नका घेऊ. आता समजा हा अँगल वाढवत वाढवत गेलो मी असा,
आणि टोटल गोल फिरवला किती बनेल रे अँगल तो 360 डिग्री बनेल की नाही हो सर त्याला रेडियन मध्ये मी 2 पाय म्हणू शकतो की नाही हो सर आणि माझी आर्क अगोदर एवढी छोटी होती आता ती पूर्ण सर्कल बनेल की नाही आर्क हो सर मग इथे माझा आर्क जो असणार आहे तो किती असणार आर थीटा थीटा किती झालाय माझा 2 पाय दॅट इज 2 पाय आर इतना आलाय तो फॉर्म्युला सर्कमफरन्स लक्षात आलंय मी काय सांगतोय यातलं काही पाठ करू काही पाठ करू नका यातलं फक्त समजून घ्यायचं आणि विसरायचं आपल्याला लॉजिक चांगले बनवायचे ठीक आहे तर तुम्ही काय लक्षात ठेवाल जेव्हा आपण तुम्हाला डिग्री मधून रेडियन मध्ये किंवा रेडियन मधून डिग्री मध्ये कन्वर्ट करायला लावतील सिंपली एवढंच लक्षात ठेवायचं 2 पाय म्हणजे 360 डिग्री असतं बाकी मी काय सांगितलं सगळं विसरलं तरी चालेल तुम्ही 2 पाय इज इक्वल टू 360 मग पाय म्हणजे किती डिग्री असेल रे जर 2 पाय म्हणजे 360 असेल तर पाय म्हणजे किती डिग्री असेल 180 डिग्री 180 डिग्री पाय बाय 2 म्हणजे किती असेल 90 डिग्री ए घाबरू नका तुम्हाला येते सोपं आहे 2 पाय म्हणजे 360 मी जर इकडे हाफ केलं तर तिकडे पण हाफ करायला पाहिजे मग 2 पाय ला जर हाफ न डिवाइड केलं तर 360 ला पण हाफ न करायला पाहिजे की नाही डिवाइड हो सर अजून हाफ केलं समजा पायला पाय बाय 2 केलं तसं ह्याचा पण हाफ व्हायला पाहिजे सो दिस विल बी 90 डिग्री मी समजा इथं पाय बाय 4 लिहिला पाय बाय 2 मोठा आहे की पाय बाय 4 पाय बाय 2 पाय बाय 2 कोणाला कन्फ्युजन नाही याच्यामध्ये ओके आणि किती न कमी केलंय परत हाफ न कमी केलंय की नाही मग ह्याचं परत हाफ होणार दिस विल बी 45 डिग्री तुम्हाला हे प्रॅक्टिस करून करून पाठ व्हायला लागतं मला जर समजा 30 डिग्री लिहायचं असेल तर इथं किती लिहिन रे पाय बाय 6 करा विचार इकडं मी हाफ केला होता का नाही मला 30 डिग्री जर आणायचं असेल तर 1/3 करीन का नाही याला मी पोरांनो हे तुम्हाला समजे नाही समजले सर इथपर्यंत कळले का सांगा मला हो सर ओके मला समजा 30 डिग्री लिहायचं असेल 30 डिग्री तर मी 30 डिग्रीला असं लिहू शकतो का रे 180 डिवाइड बाय 6 हो सर आणि 180 म्हणजे काय माझा पाय आहे की नाही पाय बाय 6 सो 30 डिग्रीला यू कॅन राईट इट एज पाय बाय 6 हे सगळ्यांना समजते का हे कालच्या सारखा अवघड नाही आहे सोपा आहे सन्नाटा सगळे शांत आहेत सार्थक हे कळतंय का रे हो सर समज हा मग सांग रिप्लाय दे मला सांगा मला जर 15 डिग्री लिहायचं असेल तर कसं लिहिन रेडियन मध्ये त्याला पाय बाय 12 पाय बाय 12 पाय बाय 12 सगळ्यांना कळतंय हो सर हो सर सांगा मला जर 120 डिग्री लिहायचं असेल तर रेडियन मध्ये कसं लिहिन टू पाय बाय 3 120 ला तुम्ही इतना आणू शकता 360 चा 1/3 करून मग 360 ला जर 1/3 ने डिवाइड केल्या 120 मिळेल तर 2 पाय बाय ला 3 ने डिवाइड केल्यावर किती मिळेल 2 पाय बाय 3 हे जमेल का सगळ्यांना हो सर 60 डिग्रीला कसं लिहिणार रे रेडियन मध्ये पाय बाय 3 आता याला तुम्ही हाफ केला तर इथं पण 2 निघून जाईल सो दिस व्हॅल्यू विल बी पाय बाय 3 आता तुम्ही जे मला आन्सर देत नाहीये ह्याचा अर्थ तुम्हाला हे समजत नाहीये का बोलत नाही फक्त काय कंडिशन आहे जरा बोला सर ते 2 पाय बाय 3 कसं आले ए बघ मला 120 डिग्री आणायचं आहे 120 डिग्री 360 डिग्री वरून आणू शकतो की नाही मी कसं आणू शकतो 3 ने डिवाइड करून मी काय म्हणतो करतोय का या ऐका मी तुम्हाला लॉजिकल मेथड सांगतोय तुम्हाला जर अशी साधी मेथड हवी असेल तर यू कॅन डू इट सी 360 डिग्री अपॉन 120 डिग्री
360 डिग्री म्हणजे किती आहे 2 पाय, तर 120 डिग्री म्हणजे समजा एक्स असेल, हे माहिती आहे तुम्हाला, शाळेत शिकला असेल की प्रोपोर्शनलिटी। स्मार्ट मेथड नाही आहे, हे सगळं कुठे करत बसणार तुम्ही, इथले इथं बघू शकता। हे लक्षात आलं टू पाय बाय थ्री कुठून आलं? सिंपल तू काय लॉजिक लावू शकतो, इथं जे 360 दिसतंय त्याला जर मी 3 ने डिवाइड केलं तर 120 मिळतंय, तसंच 2 पाय ला 3 ने डिवाइड केल्यावर काय मिळालं पाहिजे, 2 पाय बाय 3 मिळालं पाहिजे। लक्षात आलं? हा सर, समजलं। ओके, तसंच 60 डिग्री जर मला आणायचं असेल तर काय करू शकतो रे, 30 ला डबल करू शकतो का नाही मी? हो सर। किंवा 120 ला हाफ करू शकतो, दोन्हीपैकी काय पण। 120 ला जर हाफ केलं तर 60 बनतं, तसंच इथं हाफ केल्यावर हे 2 निघून जाईल न्यूमरेटर मधलं, मग राहिलं काय फक्त पाय बाय 3। ए काय डाऊट आहे का? कळलंय काल सर, समजले सर। ओके, काही डाऊट नाही, पूर्ण कॉन्फिडन्स आलाय, कुठला पण अँगल द्या सर आम्ही कन्वर्ट करू शकतो, असं काय आलंय? हो सर। हा, मग मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या, 270 डिग्रीला कसं लिहाल? डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करून सांग। 3 पाय बाय 2। गुड, याला कसं लिहू शकता, 19 to 3 लिहू शकतो नाही आपण? हो सर। 90 म्हणजे किती आहे? पाय बाय 2। सो दिस विल बी व्हॉट? 3 पाय बाय 2। आता एवढं सगळं जर तुम्हाला जमत असेल तर एक काय घ्या, फॉर्म्युला पण घ्या, हा फॉर्म्युला तुम्हाला शाळेमध्ये शिकवतील किंवा 11वी लावल्यावर मॅथमॅटिक्स मध्ये शिकवतील, आय डोंट नो। कुठली पण व्हॅल्यू जर डिग्री मध्ये दिली असेल तर त्याला पाय बाय 180 ने डिवाइड करायचं, मल्टीप्लाय करायचं, तुम्हाला रेडियन मधली व्हॅल्यू मिळते। ओके, म्हणजे आता मी तुम्हाला 270 विचारलं होतं, 270 डिग्री ह्याला पाय बाय 180 ने डिवाइड करा, मला सांगा 90 ने डिवाइड होऊ शकतं इथं? 92 जा 180, 93 जा 270, सो दिस विल बी 3 पाय बाय 2। रॅडियनला शॉर्ट मध्ये रॅड सुद्धा लिहितात। मग हा तुमच्यासाठी फॉर्म्युला तुम्ही रटू शकताय, पण मी परत एकदा सांगेन, आपल्याला सायलेन्सर व्हायचं नाही आहे, आपल्याला लॉजिकनं शिकायचं आहे, कळलं का? त्यामुळे जास्त उगाच कचरा नका पकडू भरू डोक्यात फॉर्म्युले वगैरे पाठ करण्यात। तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला देऊ शकतो मी, पण ह्यांना IIT किंवा नीट क्रॅक होणार नाही तुमची, तुम्हाला थिंकिंग करता आलं पाहिजे चांगलं। तर इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे 100%? हो सर। हो सर, अजून एक क्वेश्चन विचारू, ईशान समजलंय का नाही? ओके, ट्रिग्नोमेट्री थोडीशी टफ वाटेल पण हे सोपं आहे थोडं, ठीक आहे? घड्याळ बघितलं ना तुम्ही? घड्याळ? हो सर। ओके, भिंतीवर जे लटकवलेलं असत, समजा घड्याळामध्ये सेकंद, इथे किती असतं? 12 असतं ना, इथं 3, इथं 6, क्वेश्चन बनवतोय रे त्यामुळे थोडासा वेळ लागेल। सेम, आणि हे जे मध्ये नंबर असतात, हा किती असतो 1, हा किती असतो 2, मला फक्त सांगा ह्यांच्यातला अँगल किती असतो रे? आता हा सेंटर असेल समजा 30 डिग्री, हा अँगल किती असतो थीटा? 30 डिग्री। हे टोटल नंबर किती आहेत? 12 आहेत आणि टोटल अँगल 360 आहे। मग 360 ला जर मी 12 ने डिवाइड केलं तर किती अँगल मिळेल? प्रत्येक आर ला किती अँगल मिळतो? 30 डिग्री मिळतो का नाही? हे कळले का सगळ्यांना? हो सर। ओके, हो सर। मग समजा किती वाजले असतील? इथं असं असेल समजा, तर तुम्हाला कसं विचारू रे, हे 4:30 वाजले असतील समजा घड्याळ, किती वाजले? 4:30। तर आर हँड आणि मिनिट हँड ह्यांच्यातला अँगल काय असेल सांगू शकत आहे काय? विचार करून थोडासा।
साडेचार वाजले आर हँड आणि मिनिट हँड यांच्यातला अँगल सांगू शकता का? पाय बाय फोर. सगळ्यांनी ट्राय करा रे, सोपा क्वेश्चन आहे. फोर्टी फाय डिग्री रेडियन मध्ये पण सांग. गुड. आता साडेचार म्हणल्यावर तुमचा मिनिट हँड इकडे असला पाहिजे, सहाकडे. घड्याळ बघता येतं ना सगळ्यांना? अरे यार, बोला. हो सर. आणि त्यावेळी जो आर हँड असेल तो इकडं मध्ये असला पाहिजे असं. एक मिनिट. आणि आर हँड छोटा असतो त्यामुळे मी छोटा ड्रॉ करतो असं. बरोबर मध्ये असला पाहिजे तसं. आणि तुम्हाला विचारलं यांच्यात अँगल. दिस इज थीटा. लेट्स से हा जो थीटा असेल हा काय असणार? हा एवढा पार्ट आणि आता ही जी व्हॅल्यू असते ही 30 डिग्री असते. कळलं का? दोन नंबर्स मधला अँगल किती असतो? 30 डिग्री. आणि हे जे आहे ते 30 डिग्रीच्या निम्मा आहे, हे कळतंय सगळ्यांना? कन्फ्युजन नाही ना? नाही सर. ओके, सो दिस विल बी 15 डिग्री. सो द टोटल विल बी 45 डिग्री. आणि 45 डिग्रीला जर मला रॅडियन मधील हेच असेल तर तुम्ही 90 हाफ करू शकता. 90 असतो पाय बाय टू, सो दिस विल बी पाय बाय फोर. नाहीतर मग वरच्या मेथडनं करू शकताय तुम्ही. 45 डिग्री इंटू पाय बाय 180 इज इक्वल टू किती रॅडियन येते बघा. आता 45 1 जा 45, 45 4 जा, सो दिस विल बी 45चा पाडायची गरज नाही तुम्हाला, ते प्रॅक्टिसनं होऊन जातं. पाय बाय फोर. कन्फ्युजन आहे ना? कळले सगळ्यांना 100%? हो सर. ओके. आता तुमच्या टेबल पण असेल का रे तो ट्रिग्नॉमेट्रीचा कालचा? हो सर. ओके, एक मला आन्सर काढून दाखवा. फाइंड साइन ऑफ पाय बाय 6 प्लस कॉस ऑफ पाय बाय 3. सोपे सोपे क्वेश्चन घेतो पहिला. करा बघू ट्राय. आणि तुम्हाला मी जवळपास महिनाभर फिजिक्सचा टीचर वाटणार नाही बरं का रे, मॅथ्सचा टीचर वाटणार आहे तुम्हाला मी. लँग्वेज ऑफ फिजिक्स इज मॅथमॅटिक्स. So it is necessary to teach you the basic mathematics needed for physics, okay? Lakshat thewa. Sir? Root 3 by 2. Chala, option lihto mi ita. Nako, option nako. Ek answer aale kiti, root 3 by 2. Ajun kay answer aale kunala? अजून काय आन्सर आले? झिरो आणि इन्फिनिटी आले काय कोणाचं? सर वनच आले. वन. ओके, पाय बाय 6 म्हणजे कुठला अँगल असतो रे? 30 डिग्री. 30 हे सगळ्यांना कळले का? इथं 6 म्हटलं की 60 म्हणायचं नाही याला. 6 खाली आहे ते, लक्षात येते ना? हे भरपूर मुलं चुकतात, इव्हन 11-12 सुद्धा. ए, मी अवघड काय शिकवत नाही ना रे, तुम्हाला कळलंय का सगळ्यांना? पाय म्हणजे 180 पकडा. मग 180 जर 6 ने डिवाइड केलं तर 30 येतं ना, आणि 180 3 ने डिवाइड केलं तर 60 डिग्री येतं. अरे कळलंय का सगळ्यांना? हो सर. सो दिस इज साइन 30 प्लस कॉस 60. आता टेबल बघा तो. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. इट इज हाफ. आणि कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. अर्धा आणि अर्धा पूर्ण बनेल का नाही तो? 1. हो सर. हे जमले का सगळ्यांना खरंच? हो सर. कन्फ्युजन. हो सर. अजून एक विचारू? ट्राय करना. हो सर.
साइन ऑफ पाई बाय टू इंटू कॉस ऑफ पाई बाय फोर अपॉन साइन ऑफ पाई बाय थ्री इंटू कॉस ऑफ पाई बाय टू याचा आंसर सांगा किती आहे. पहिल्यांदा त्यांना डिग्रीज मध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर टेबल बघत बघत व्हॅल्यू पुट करत चला. ठीक आहे, टेबल बघताय तो का सगळ्यांना? का टेबल बघण्यात कन्फ्युजन असेल तर सांगा, मी सांगतो कसा बघायचा. टेबल तुमच्यात नसेल तर आणतो इथं, थांबा एक मिनिट. हा बघा समोर स्क्रीनवर विजिबल आहे का रे टेबल? हो सर. बघा त्यात व्हॅल्यू दिली असतील तुम्हाला. काय आन्सर येत रे? कुठे सापडला रे सिम्बॉल? कीपॅड मध्ये सिम्बॉल आहे तुझ्या, तो मला कुठे सापडत नाही. मोबाईलच्या तुम्ही बघितल्या वगैरे आन्सर सांगू शकता रे, सगळं सोडवत बसायची गरज नाही. तरी पण पाय बाय टू म्हणजे किती अँगल असतो? पाय बाय टू म्हणजे किती अँगल आहे? 180 चा हाफ किती असतो? 90 डिग्री. पाय बाय फोर म्हणजे किती अँगल आहे? 45 डिग्री. पाय बाय थ्री म्हणजे किती अँगल आहे? 60 डिग्री. ओके, थोडा वेळ लागेल यार, कुणा कुणाला लगेच लगेच जमत पण असेल, थोडे ते बोर पण होतील. ठीक आहे, पण स्लोली जायचं आपण. आणि पाय बाय टू म्हणजे अगेन 90 डिग्री. आता चला, साइन 90 किती असतो बघा टेबल आणि सांगा. साइन 90 येते का लक्षात? इकडनं साइन कडे जायचं, 90 कडे जायचं. सो दिस यू विल गेट 1. आता हे एकदम स्पून फीड करतोय तुम्हाला मी, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो टेबल कसा बघायचा. ओके, मग हे 1 आलं इंटू कॉस 45 किती आहे रे? 45 1 बाय रूट 2. ओके, मला या व्हॅल्यूज पाठ आहेत, पण बघायचं कसं ते सांगतो तुम्हाला. साइन 60 किती असतो? रूट 3/2 असतो का? हो सर. इंटू कॉस, अय तानपुरा नेटवर्क. आणि कॉस 90 किती असतो? 0 असतो का नाही? हो सर. आता काही का असे ना, जर डिनॉमिनेटरला 0 आला असेल तर चमत्कार होतो का नाही? तर ओके, सो दिस विल बिकम इन्फायनाईट, कारण काल बघितले आपण एनिथिंग अपॉन इन्फायनाईट इज 0. किती पण केक वाटा तुम्ही सगळ्यांच्यात, प्रत्येकाला थोडं थोडंच मिळेल. ठीक आहे, सो जर डिनॉमिनेटरला चुकून कुठं पण 0 आलं, मग बाकी सगळ्यांना काहीच बघायचं नाही. ते नसतंय का रे, ब्रॅकेटमध्ये काही पण असू दे, प्लस मायनस वगैरे, कुठं तरी चुकून इंटू 0 आला, प्लस मायनसला काय नाही, बाहेर इंटू 0 आला समजा या ब्रॅकेटला, आत काय पण असू दे, किती पण मोठी व्हॅल्यू काय पण, सगळी व्हॅल्यू 0 बनते की नाही? मग तुम्ही या ब्रॅकेटकडे लक्ष देणार का 0 कडे द्याल ना लक्ष? तसंच इथं ह्या 0 कडे लक्ष द्यायचं. हा 0 वर आला असता तर काय आन्सर आला असता याचा सांगा? 0 आला असता. सिम्पल, सगळ्यांना जमतंय? हो सर. मॅथमॅटिक्स आहे, प्युअर मॅथमॅटिक्स, अजून फिजिक्स घुसलेलोच नाही आपण. मगाशी थोडंसं फिजिक्स तर घेतल्यासारखं केलं मी, एसआय युनिट वगैरे, असंच फिजिक्स शिकवणार आहे मी तुम्हाला स्लोली. ठीक आहे, फक्त त्यासाठी मॅथ्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. चलो, आता तुम्ही टेबल तुमच्यात ठेवायचं आणि स्लोली व्हॅल्यूज पाठ करायच्या.
ठीक आहे, जेव्हा हे 2-3 महिने होतील त्यावेळी तुम्हाला कुठली पण व्हॅल्यू विचारली साईन 60 टॅन 30 तर तुम्हाला सांगते आली पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया ऍप्लिकेशन्स करूया यांचे. समजा क्वेश्चन नंबर 1 एक्सप्लेन करतो काय मी. एक बिल्डिंग आहे समजा मोठी अशी बिल्डिंग, बुर्ज खलीफा टाईप. बुर्ज खलीफा माहिती आहे का तुम्हाला ऐकून? हो सर. ओके, आता ती बुर्ज खलीफा एवढी गरीब दिसत नाही समजून घ्या. आणि हे ग्राउंड आहे, ग्राउंडला आजपासून आपण असं दाखवणार. आता या बुर्ज खलीफाची हाईट मला माहीत नाही आहे. ओके, पण मी बुर्ज खलीफापासून किती डिस्टन्सवर थांबलो आहे, लेट से केवढ्या लांब थांबे रे, 100 मीटर लांब थांबूया, खूप जवळ घेऊ येऊ पण येणार नाही ते. ठीक आहे, 100 मीटर. आणि असं अजून करा तुम्ही सुपरमॅन आहे, तुमच्या डोळ्यातून लेझर बाहेर पडते, लेट से मशीन. मग तुम्ही काय केलं असेल, बुर्ज खलीफाच्या एकदम टोकाकडे बघताय तर तुमच्या डोळ्यातनंही लेझर बाहेर पडते. अशी पडत नसते खरंच. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त असं इमॅजिनरी काहीतरी सांगतो. हे लक्षात आलं, सिनारिओ कळला मी काय सांगतोय तो सगळ्यांना? ओके, आता ही होरिझोंटल लाईन आहे आणि ही जी असते ह्याला आपण म्हणतो आय लाईन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जी बघताय ती नजर किती अँगलला आहे. तुम्ही जर सरळ समोर बघत असाल तर तुमची आय लाईन होरिझोंटल असते, तुम्ही वर बघताय म्हणजे तिरकी असेल. तर ह्यांच्यात काहीतरी अँगल असणार आहे. लेट से दिस अँगल इज 60 डिग्री. किती आहे तो अँगल? 60 डिग्री. लक्षात येते मी काय सांगतोय? ओके, तर ह्या बिल्डिंगची हाईट किती असेल असं तुम्हाला विचारलं. लगेच सोडवायचा प्रयत्न करू नका, जमलं तर वेल अँड गुड, पण पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्या. कधी कधी नुसता क्वेश्चन समजलं तरी पुरेस असत. समजलं का सांगा क्वेश्चन मला? हो सर. ओके, तुम्हाला काय विचारलं हे कळतंय का? तुम्हाला बिल्डिंगची हाईट काढायची आहे. तुम्ही ह्या बिल्डिंग पासून किती लांब आहे? 100 मीटर्स वर. आणि अँगल किती दिसलाय? ह्याला इलिव्हेशन अँगल सुद्धा म्हणतात. इलिव्हेशनचा अर्थ माहिती तुम्हाला? इलिव्हेशन म्हणजे काय म्हणतो त्याला आपण मराठीत कसं सांगू शकतो तुम्हाला? इलिव्हेट करतो म्हणतात बघा, उंचावणे. लक्षात येत नाही काय म्हणतोय? तर तुम्ही तुमची नजर उंचावली आहे ना वर, अशी झेंडा बघताना जसं करता तसं, तसं ही बिल्डिंग कडे बघताना आपली नजर उंचावली आहे. किती अँगलनं उंचावली आहे? 60 डिग्री. तर त्या अँगलला आपण म्हणतो इलिव्हेशन अँगल. लक्षात येत आहे? तर असा जर तुम्हाला कधी क्वेश्चन दिला तर सगळ्यात पहिल्यांदा एक ट्रँगल बनवायचा. आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे ट्रँगल सारखं दिसतंय की नाही रे काहीतरी? ओके, ह्यात ही बेसची लेंथ किती असेल? ह्या बेसची लेंथ 100 असेल की नाही? 100. आणि हा अँगल किती असेल? 60. आता इथं जो थोडासा पार्ट आहे हा विचारत नका घेऊ, कारण आपली हाईट खूपच कमी असणार आहे बिल्डिंगच्या समोर. मी फक्त दाखवण्यासाठी त्याला मोठा दाखवलाय. तुम्ही असणार असे मुंगी सारखे एवढे एवढे असे, ही हाईट घेऊन काय करणार आहे आपण त्यात? लक्षात आलं मी काय सांगतोय? आणि इथं एच इथं पाठवणार. आता मला ही व्हॅल्यू माहीत नाहीये, ह्या अँगल साठी अपोजिट साइड मला माहीत नाहीये, पण मला ऍडजस्टंट साइड माहिती आहे. मग असा कुठला रेशो आहे रे जो अपोजिट आणि ऍडजस्टंट? विचार करा, विचार करा, असा कुठला रेशो आहे थिटाचा? साइन थिटा, कॉस थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, ज्याच्यामध्ये अपोजिट आणि ऍडजस्टंट येतो? विचार करून सांगा व्यवस्थित. टॅन थिटा. टॅन थिटा कळते का? साइन थिटा काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा काय असतो? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. टॅन थिटा काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. तुम्हाला समजले काय खरंच? हो सर. तर तुम्ही कुणाची निवड करणार इथे ह्या क्वेश्चनला सोडवण्यासाठी? टॅन थिटाची. हा सा विचार करता आला पाहिजे तुम्हाला. मग मला सांगा, टॅन 60 ह्या 60 डिग्रीसाठी अपोजिट कोण आहे? एच. ऍडजस्टंट कोण आहे? 100. आणि टॅन 60ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. किती आहे व्हॅल्यू बघा जरा टेबलमध्ये. √3. दिस इज √3 इज इक्वल टू एच बाय 100. काही जणांचे प्राण उडालेत क्वेश्चन बघून. का कळला क्वेश्चन तुम्हाला खरंच? सगळ्यांना समजलंय? हो सर. तुम्हाला समजा म्हटलं असतं तुमच्या लेझरची लेंथ किती आहे,
तर या ट्रायंगलचा काय काढायला लागला असता आपल्याला? हायपोटेनस. मग तो हायपोटेनस काढण्यासाठी मला अपोजिट साइड माहिती आहे, हायपोटेनस माहिती काढायचा असेल तर कुणाची निवड करणार मी? कॉस थीटा. नाही, साइन थीटा. अपोजिट हायपोटेनस विचार कर. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, इथं आपल्याला लेंथ माहिती आहे खालची, मला वाटलं हाईट माहिती आहे. 100 म्हणजे ऍडजेसंट साइड माहिती आहे, तुम्हाला हायपोटेनस काढायचा, तर कुणाची निवड करणार? कॉस थीटाची. मला जर हाईट माहिती असते आणि हायपोटेनस काढायचा असता, तर अपोजिट माहित असताना हायपोटेनस काढायचा असता, तर मी साइन थीटाची निवड केली असती. माय मिस्टेक. पण तुम्हाला कळलं मला काय सांगायचं आहे ते सगळ्यांना? हो सर. हा मग मला सांगा, इथं जर मला एच काढायचं असेल ह्या क्वेश्चन मध्ये, तर ह्या 100 ला बॉर्डरच्या तिकडे फेकेन की नाही मी? सो एच ची व्हॅल्यू किती येईल? 100 रूट 3. रूट 3 बाय 100. अय किती मल्टीप्लाय होईल की नाही इकडचं डिवाइड तिकडं? हो सर. हा आणि रूट 3 ची व्हॅल्यू किती सांगितली तुम्हाला मी? 1.7. मग किती येणार हाईट ही? 170 मीटर होईल की नाही अप्रॉक्सिमेटली? हो सर. नाही कळलं तुम्हाला? द बुर्ज खलीफा एवढा नुसता लहान नसतो. एक काम करा, रिलॉग इन करा आता त्याच लिंकवर. ठीक आहे, आपण थोडं पुढे कंटिन्यू करूया. आज मॅथ्सचं लेक्चर नाही आहे ना? नाही सर. चल, आज शेवटचं लेक्चर असेल ह्या वीक मधलं. ओके, हे झालं का रे मॅथ्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन? हो झालेलं सर, आणि 11 स्टार्टिंग ला सुद्धा हेच घेतलेलं फंडामेंटल मध्ये. ओके, आता काय सुरू आहे फिजिक्स मध्ये? सो टॉपिक एज इन स्टार्ट नाही केलं अजून, आता हॉलिडेज आहेत, 1 जून पासून स्टार्ट करणार. तू कुठे घेतलं ऍडमिशन? इथेच कंटिन्यू केलं सर. अच्छा, घोडावतला. ओके, ठीक. पोरांनो, सगळ्यांना समजलंय? हो सर. एक क्वेश्चन विचारू, सोडवणार स्वतः? हो सर. अलाइड अँगल्स नंतर बघा. अजून एक क्वेश्चन विचारतो. समजा एक विमान आहे, विमान कसं उडतं बघितलंय कधी हवेत? म्हणजे रनवेवर पळतं अगोदर. हो सर. माहित आहे ना? हो सर. सगळे आलेत ना रे. समजा एक विमान आहे, इथनं सुरू झालं ए पॉइंट पासून, पळालं 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 पळालं, आता ते फ्लूड मेकॅनिक्सचे कन्सेप्ट आहे, ते का उडतं हवेत ते, पण ते आता काय बघू नका. आणि ते बी पॉइंटला आकाशात त्यानं झेप घेतली समजा. ओके, झेप घेतली. आता हे सरळ जात नसतं तिरकं, थोडंसं नॉन लिनियर कर्व असतो तो, म्हणजे असं थोडासा असा कर्व टाईप असतो ते, पण मी असा सरळ घेतो, असं असं उडत आहे समजा. मी काय म्हणतो कळतंय सगळ्यांना? आणि समजा ते 30 डिग्रीला वर उडाल असेल. ओके, आणि विमानाचा स्पीड कॉन्स्टंट आहे, कितीने उडतंय ते हे विमान आहे समजा आपलं, कितीने उडतंय ते, स्पीड किती घेऊया त्याचा आपण? 300 पण भरपूर होईल. चला किलोमीटर पर आर घेऊया, एवढ्या स्पीडनं उडतंय. समजते मी काय सांगतोय? बोला. हो सर. ओके, मी
इथं बी ला जेव्हा उडा लग नाही ते तिथनं इथं आता सी पॉइंटला पोहोचलंय समजा ते मध्येच कुठतरी आहे ते जाऊन थांबलेलं नाही आहे उडतच निघालंय मी सी पॉइंटला असताना बघितलं विमानाकडं आणि हा जो टाइम लागला इथनं इथं जाण्यासाठीचा तो टाइम आहे समजा लेट से 15 मिनिट्स तर ते किती वर असेल जमिनीपासून हे तुम्हाला विचार ओके हे किती वर असेल हे विचारलंय तुम्हाला जरा विचार करताय का ह्याच्याबद्दल का सांगू एकदा अजून एकदा क्वेश्चन तुम्हाला अरे बोला काहीतरी सन्नाटे जाऊ नका काल सर काल ना एक विमान आहे ए पासून बी पर्यंत असं पळत पळत गेलं बी ला त्यानं टेकऑफ घेतला असा आणि 15 मिनिटांनंतर ते कुठं होतं सी पॉइंटला होतं विमानाचा स्पीड किती आहे 300 किलोमीटर पर आवर तर त्या पॉइंटला ते जमिनीपासून किती हाईटवर असेल असा क्वेश्चन विचारला अवघड नाही क्वेश्चन सोपा आहे बी पासून सी पर्यंत टाइम दिलाय 15 मिनिट लक्षात आलं हो सर पूर्वी मग एक काम कर ह्या लेक्चर्सना बसण्यापेक्षा ना पुढचे चॅप्टर्स करायला सुरू कर तू नीटच करणार आहे ना हो सर एचसीव्ही करायला सुरू कर कुठला पण चॅप्टर घ्यायचा ऑब्जेक्टिव्ह 1 सोडवायचे त्यानंतर एक्सरसाइजेस एचसीव्ही आहे का तुझ्याकडे आहे सर शेवटचे एक 10 क्वेश्चन सोडून द्यायचे ते मेन्स ॲडव्हान्स साठी बाकी सगळे संपवून टाकायचे ह्या लेक्चरचा एवढा ऍसेस तुला उपयोग होणार नाही जर तुला कुठं वाटलं बाबा एखादी ट्रिग्नॉमेट्री वगैरे मला वीक जाते काय तरच हे लेक्चर्स कर कारण एक तास टाइम वेस्ट केलेला अफोर्ड नाही करू शकत तू 11-12 मध्ये येते लक्षात बघ त्यानुसार हो सर ते मला सांगा 15 मिनिटात तू किती लांब गेला असेल रे 75 किलोमीटर सगळ्यांनी विचार केलाय का हे स्पीडचा अर्थ करतोय का तुम्ही स्पीडचा 300 किलोमीटर पर आवरचा अर्थ काय एका तासामध्ये 300 किलोमीटर जाते ह्याचा अर्थ 60 मिनिट्स मध्ये 300 किलोमीटर जाते मग आपल्याला विचारलंय 15 मिनिट मग हे 60 च्या 1/4 आहे की नाही रे मग ह्याच्या 1/4 किती असणार 75 किलोमीटर हे सगळ्यांना कळलंय का बेसिक मॅथमॅटिक्स अवघड नाही तर हा जो ही जी साईड असणार ही 75 किलोमीटर असणार आहे ह्या सगळ्या मनाच्या व्हॅल्यूज घेतले बरं का मी असंच काही पण म्हणाले ते घेतलंय मी ठीक आहे गुगल विमानाचं स्पीड एवढंच असतं का तर आता मला एवढं एक्झॅक्टली क्लिक होत नाहीये पण सगळ्यांना कळलंय मी काय सांगतोय आता मी ह्या याच्यावरून एक ट्रँगल बनवू शकतो बघा ज्याच्यामध्ये दिस इज 30 डिग्री मला विचारलाय एच आणि हायपोटनस दिलेला आहे 75 ओके मग मला सांगा मला जर ह्या अँगलसाठी अपोजिट साईड विचारली असेल आणि मला हायपोटनस माहीत असेल तर कुठला रेशो सिलेक्ट करेन ते मी साईन कॉस टॅन मधला साईन थिटा साईन थिटा हा विचार करता येतो सगळ्यांना 100% हो सर ओके साइन थीटा किती आहे माझ्यासाठी 30 डिग्री आणि साइन इज गिवन ॲज अपोजिट अपॉन हायपोटनस अपोजिट मला माहीत नाही आहे हायपोटनस किती आहे 75 सगळ्यांना लक्षात आलंय ओके अपोजिट अपॉन हायपोटनस नाही तुम्ही इथले एच तिकडे एच कन्फ्यूज कराल मग साइन 30 ची व्हॅल्यू किती असते रे 1/2 मग ह्याच्यावरून 75 ला तिकडे पाठवू शकतो का नाही मी काय होईल ते मल्टिप्लाय डिवाइड होईल मल्टिप्लाय सो दिस विल बिकम 75/2 सो 75 चा निम्मा किती असतो 37.5 असतो का नाही हो सर ओके आता ही व्हॅल्यू खूप मोठी वर करे 37 एव्हरेजची उंची किती आहे एव्हरेजची एव्हरेज माहिती आहे का 8 किलोमीटरच्या आसपास उंच आहे
आणि विमान आपलं त्याच्यात जवळपास 4 पटीनं उंच आहे, म्हणजे विचार करा. सो दिस इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. लक्षात आलं मला काय सांगायचं सगळ्यांना? हो सर. कारण तिथं टर्ब्युलन्स वगैरे असा डेंजर येईल सगळा. पण हा क्वेश्चन कळला आहे एव्हरी वन हाऊ टू टॅकल दिस क्वेश्चन. सोपे सोपे क्वेश्चन झालेत का अजूनही घ्यायचा ह्या टाईपचा क्वेश्चन का थोडासा हाय अवघड येऊ क्वेश्चन सांगा मला तुम्ही. अवघड ओके चला अवघड क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 3 हे मी असेच तयार करतोय बरं का मनातल्या मनात. समजा ती मगाची बिल्डिंग आहे. आता बिल्डिंगचा म्हणजे क्वेश्चन सोपाच असेल असं नाही, अवघड पण असू शकतो. बघा आता ही बिल्डिंग आहे समजा, ह्याची हाईट परत एच आहे, आय डोंट नो काय हाईट आहे ती. मी तुम्ही अगोदर समजा ए पॉइंटला थांबला होता आणि तिथनं असं डोळ्यातनं लेझर फेकली त्या बिल्डिंगच्या टॉपला अशी, तर तुम्ही पाहिलं हा जो अँगल होता हा 30 डिग्री होता. समजतंय? किती लांब आहे आय डोंट नो. इथनं चालत चालत गेलो तुम्ही अजून एका पॉइंटला, लेट से इथे एक पॉइंट आहे बी. तुम्हीच आहे, तुम्ही ए ला होता अगोदर, आता चालत चालत कुठं कुठल्या पॉइंटला गेला? बी पॉइंटला गेला आणि परत त्या टॉपच्या बिल्डिंगकडे बघितलं. तर आता जो हा अँगल दिसतोय हा 60 डिग्री दिसतोय. वाढला असेल ना अँगल, तुम्ही कळतंय का? ओके. आणि तुम्ही जो डिस्टन्स चाललाय ए पासून बी पर्यंत, लेट से तो डिस्टन्स आहे 10√3. तर बिल्डिंगची हाईट किती असेल सांगा व्यवस्थित, शांतपणे विचार करा, नाही सुटला टेन्शन नाही घ्यायचं. हा एलनच्या एका मॉड्यूलमध्ये मला सापडला होता क्वेश्चन मागच्या वर्षी, कदाचित घेतला होता पोरांचा हा क्वेश्चन. क्वेश्चन कळलाय का सगळ्यांना? हो सर. करा विचार, तुम्हाला कळलं आता फाउंडेशन म्हणजे नेमकं काय असतं. सगळेच क्वेश्चन तुम्हाला सुटणार नाहीत हे पकडून चला, विचार करायला शिकायचं आपण. जर कुठनं स्टार्ट करायचं कळत नसेल तर एक हिंट देऊ का छोटीशी? ओके ओके, तरी पण देतो. ह्या डिस्टन्सला एक्स म्हणा, काहीतरी निघून जाईल तो डिस्टन्स आपला आपला, म्हणा असंच काहीतरी एक्स वगैरे. ठीक आहे, तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात का? राईट अँगल ट्रायंगल इथं. हो सर. त्याच्यावर विचार करायचा सोडवायचं. करा, ट्राय करा सगळ्यांनी. ओके, एक आन्सर आलंय. मला चॅट वर पाठव ना, मेसेज कर काय आन्सर आहे ते.
बघू आपण. चलो सांगू का आंसर येत आलोय तुमचं काय कंडिशन आहे. लक्ष द्या, ह्या आतला छोटासा ट्रायंगल बघा, इमॅजिन होतोय का बघा, हा छोटासा ट्रायंगल इथं बी आहे, ह्याचा बेस एक्स आहे आणि हाईट एच आहे आणि हा अँगल किती आहे 60 डिग्री. हा ट्रायंगल दिसतोय का रे सगळ्यांना? हो सर. त्यानंतर हा पण ट्रायंगल दिसत असेल मोठा वाला, ज्यादा इथं एच आहे, इथं अँगल किती आहे 30 डिग्री, आणि टोटल बेस किती होईल रे त्याचा? 10√3 + x. आणि हे दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहेत. सगळ्यांना ट्रायंगल इमॅजिन झालेत का 100%? हो सर. आता ह्या ट्रायंगल मध्ये मला दोनच साइड माहिती आहेत, अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट आणि ऍडजसंट कुठला रेशो वापरू शकतो मी यासाठी? टॅन. सो दिस विल बी टॅन 60, इट विल बी एच बाय एक्स. टॅन 60 ची व्हॅल्यू किती असते रे बघा, √3 इज इक्वल टू एच बाय एक्स. हे कळलं का सगळ्यांना? हो सर. मग इथं एक्स ला कसं लिहू शकतो? एच बाय √3 लिहू शकतो का? हा क्वेश्चन सुटला नसेल टेन्शन नका घेऊ, मी जे सांगतोय तेवढं कळलं तरी तुम्ही हुशार आहे समजायचं, ठीक आहे? हे जे सांगतोय ना, हे जर तुमच्या डोक्यात चाललं असेल, हा असं केलं म्हणून असं केलं वगैरे, तरी सुद्धा तुम्हाला येते म्हणायचंय, टेन्शन नाही घ्यायचं. कधी कधी मी असे एक 3-4 इझी क्वेश्चन घेऊन एक असा डेंजर क्वेश्चन घेणार आहे तुमचे प्राण काढण्यासाठी, ठीक आहे? त्यामुळं टेन्शन नका घेऊ. हे लक्षात आलंय सगळ्यांना इथं काय केलं मी? हो सर. आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे अपोजिट आहे आणि हे ऍडजसंट आहे. हा टोटल इथं टॅन 30 कसा लिहिन रे मी? इथं एच अपॉन 10√3 + x लिहिन का नाही? हो सर. समजून घ्या फक्त, टॅन 30 ची व्हॅल्यू किती असते? टॅन 30 ची 1/√3. आणि इकडं एच लिहा असं, खाली 10 घ्या, 10√3. एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली? एच बाय √3 मिळाली की नाही? हो सर. हे कळले का सगळ्यांना खरंच? कळलं. हे सगळं तुम्हाला लगेच जमलं नसतं बरं का रे? टेन्शन नका घेऊ, मी एक्सपेक्ट नाही करू तुम्हाला लगेच एका सेकंदात आन्सर यायला पाहिजे. मी असंच तुम्हाला दाखवण्यासाठी, अंदाज देण्यासाठी, आय एम गिव्हिंग यू द टेस्ट ऑफ डेज टू कम. ओके, हे आता हे खालचा तुम्ही सोडवू शकता. हे असली गणित सोडवलीत का शाळेत कधी तुम्ही? हो सर. हा, आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकताय का? हो सर. करा. हो सर. ह्याचा डिनॉमिनेटर 1 असतो ना, सो 10√3 × √3 म्हणजे 10 × 3 म्हणजे 30 होईल की नाही ते? हो सर. आणि इकडं एच होईल आणि खाली किती राहील? √3. आता तुम्हाला माहितीये का हे √3 वर जातं? हो सर. काय होईल त्याच? 1/√3 इज इक्वल टू एच √3 अपॉन 30 + h. 92. काय लक्षात आलंय तुम्हाला? हो सर. हो. हा, आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात माहित आहे तुम्हाला? हो सर. काय होईल मग त्याच? 30 + h तिकडे जाईल, × 1 म्हणजे 30 + h राहील, आणि एच √3 × √3 म्हणजे एच × 3, त्याला 3h म्हणू शकतो का मी? आता हा एच इकडे जेव्हा जाईल त्यावेळी सबट्रॅक्ट होईल त्याच्यातून, म्हणजे किती येईल ते? 2h. मग डबल ऑफ एच इज 30, सो एच इज इक्वल टू 15 मीटर. सार्थक तू असंच केलं होतं? हो सर. नाही सर, वेगळं काय केलं होतं? थर्टी डिग्रीच्या पुढचा कोण हायपोटेनसच्या निम्मा असतोय आणि 60 डिग्रीचा 30 डिग्रीच्या √3 पट असतोय त्याच्यावर. ही पण स्मार्ट मेथड आहे, गुड.
तुम्ही कसं पण सोडवा, इट डझंट मॅटर. मी जे सांगितलं ते कळलंय का सगळ्यांना? खरंच सांगा. अरे मी जे सांगितलं ते कळलंय का? थोडं हेवी झालं असेल, डोकं दुखत असेल, आय डोंट आय नो, पण तुम्हाला कळलंय का खरं सांगितलं ते? वैष्णवी सर, ते वन बाय रूट थ्री इज इक्वल टू एच अपॉन टेन रूट थ्री प्लस एच रूट थ्री, त्याच्यापासून रिवाइज करता का? कुठलं ही स्टेप कळाली? ही ही मी आता हायलाइट करतो बघा, एक मिनिट. हे कळलं का तुला? हे कळलं का हे कसं आलं? हो. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकते तू. हे जे खाली दिसतंय ते 10 रूट थ्री अपॉन वन प्लस एच अपॉन रूट थ्री, त्यांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत ना? आपण कसं करतो, वन अपॉन टू प्लस वन अपॉन थ्री करायचं असेल तर मी असं करत नाही ना, टू प्लस थ्री फाईव्ह लिहितो असं. यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो की नाही? कसं लिहितो मग त्याला? वन इंटू थ्री थ्री, वन इंटू टू टू, आणि खाली टू इंटू थ्री सिक्स. हे माहिती आहे, बेसिक ऑपरेशन आहे ते. तसं इथं काय करणार, ह्या हा जो पार्ट दिसतो इथं खाली हा, त्याचं काय करणार बघ. टेन रूट थ्री बाय वन प्लस एच बाय रूट थ्री, ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल? ह्यांचं मल्टिप्लिकेशन 10 इंटू रूट थ्री इंटू रूट थ्री प्लस वन इंटू एच, म्हणजे एचच असेल, आणि खाली वन इंटू रूट थ्री म्हणजे रूट थ्री. आता रूट थ्री इंटू रूट थ्री किती असतं? थ्री थ्री. सो दिस विल बी थ्री इंटू टेन, दॅट इज थर्टी. थर्टी प्लस एच प्लस थ्री. कसं आलं कळलंय? हा सर. ही 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 व्हॅल्यू कशा आली कळली का खालची? हा सर. पोरांनो प्राण उडाले नाही ना तुमचे? समजले काय सांगितलं ते? गुड, दॅट इज इनफ. तर मला वाटतंय तुम्हाला ऍप्लिकेशन वगैरे कळले. हे बिल्डिंगची वगैरे हाईट वगैरे काढत नसतो आपण, पण फिजिक्समध्ये भरपूर ठिकाणी ह्या गोष्टी लागतात आपल्याला. असं म्हणतात एक बॉल फेकला तर तो किती हाईटवर गेला, तिथनं बघितलं होतं किती अँगलला असेल वगैरे, असे काही पण क्वेश्चन येऊ शकतात. किंवा मग पेंडुलम माहिती आहे तुम्हाला, लटकतो नाचतो बघा इकडे तिकडे. हो सर. ओके, तो पेंडुलम समजा 60 डिग्रीवर गेलाय तर किती हाईटनं वर गेलाय, हे जर तुम्हाला जमायचं असेल तर तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी. आता हा तर थोडा टफ क्वेश्चन होता, पण ह्या वरच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळलं पाहिजे. कुठला रेशो वापरणार आहे मी, साईन वापरणार आहे, कॉस वापरणार आहे, टॅन वापरणार आहे? तो रेशो तरी सिलेक्ट करता येतो का सगळ्यांना क्वेश्चन बघून? हो सर. बस आहे, तेवढाच कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला. पुढचं सुटतेल नाही सुटेल नंतरच्या गोष्टीत. मी तर साईनच का वापरलं, मगाशी कॉसच का वापरलं, टॅनच का वापरलं, हे जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही ते लॉजिक समजलेलं आहे समजा. ओके, सो दॅट विल बी एंड आजचं लेक्चर. आय होप तुम्हाला कळालं असेल चांगल्या प्रकारे. हो ना? हो सर. ओके. हो सर. दिस लेक्चर. आता नेक्स्ट वीकमध्येच आपले लेक्चर होतील, तोपर्यंत मी तुम्हाला पीडीएफ पाठवलंय ग्रुपवर. ठीक आहे, जी मुलं नवीन जॉईन झाले त्यांना पण पाठवेन मी ते. त्याच्यामध्ये याची थिअरी आहे, जर तुम्हाला वाटलं अजून थोडे क्वेश्चन सोडवू वाटतात मला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सापडतील. मी आता कंपल्शन करत नसतो क्वेश्चन्सचं, पण नंतर नंतर तुम्हाला दोन दिवसाला दोन तीन क्वेश्चन सोडवायला लागणार आहेत कंपल्सरी. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपले लेक्चर होतील, म्हणजे आठवड्यातनं तीन वेळा फक्त. आणि आवडीनं सोडवायचं, जर हे आवडीनं शिकत असाल तरच फायदा आहे फाउंडेशनचा, लक्षात ठेवा. हे कोण तर सांगितलंय आणि आत्ता नाही केलं म्हणजे नंतर काय होणार नाही असं नसतं. फाउंडेशन न करता सुद्धा तुम्ही आय आय टी क्रॅक करू शकता, फक्त ही मजा येते हे शिकायला. इंटरेस्टिंग वाटतंय ना थोडं थोडं? हो सर. ओके. हो सर. फिजिक्स ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे, फक्त ही जरा तुम्हाला फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये बोलायला शिकवतोय, मॅथमॅटिक्समध्ये. फिजिक्स तुम्हाला आवडायला लागेल. ओके, चलो, दॅट विल बी द एंड. हॅव अ नाईस डे. बाय. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. हे कळलं का आजचं सगळं?